भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदीय उपचार महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 5 मार्च 2023 शिबिराचे स्थळ सत्यम आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्या समोर मालेगाव कॅम्प मालेगाव. वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा. वाद हा पूर्णपणे पेटलेला आहे आणि एकीकडे आपण बघतो आहोत का पूर्णपणे कोर्टाचा न्याय हा कोर्टाचा निकाल हा कोणाकडून लागतो ते पण महत्वाचं ठरणार आहे. सध्या निवडणूक आयोगाने हा शिंदे गटाकडून निर्णय दिल्यामुळे एकंदरीत ठाकरे गट हा पूर्णपणे आज दुखी झालेला आपण बघतो आहोत. त्या संदर्भातच आपण नाशिक शहराच्या सातपूर परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी ग्रीन जिम आपण बघतो आहोत. त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक मंडळी हे आपला विरंगुळा घालवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच माध्यमातून आपण त्यांच्या काय भावना आहेत या संदर्भात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आता सर्वप्रथम जे या इथे उपस्थित आलेले आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. साहेब काय सांगाल, सत्ता संघर्ष एकीकडे पेटलेला आहे त्यामध्ये पूर्ण राज्याचं लक्ष त्याकडे लागून राहिलेलं आहे, आपली प्रतिक्रिया काय, आपल्या भावना काय? खरं तर बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती बाळासाहेबांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली, तळागाळात पोहोचवली आणि आज जो सत्ता संघर्षाचा मुद्दा चालू आहे तो निवडणूक आयोगाने जरी त्या आपल्या त्यांच्या बाजूने मॅजॉरिटीच्या बळावर दिले असेल परंतु सुप्रीम कोर्टात जो आज निर्णय चालू आहे तो त्यांनी तो विचार करावा आणि एवढं बोलतो. म्हणजे एकंदरीत असं तुमचं म्हणणं आहे का ज्या बाळासाहेबांनी तळागाळात शिवसेना पोहोचवली त्याचा कुठेतरी विचार व्हावा असं तुमचं? हो बरोबर आहे. आज बाळासाहेबांनी शेतकरी असो किंवा कोणी असो यांच्यापर्यंत जे काही गोष्टी हे केलेल्या आहेत त्या म्हणजे त्यांनी विचार करावा असं. धन्यवाद. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या नागरिकांकडे. आपल्याला काय वाटतं साहेब, काय होणं गरजेचं आहे? आता जे सत्ता संघर्षामध्ये जे चालू आहे ते खूप विचित्र चालू आहे. काय ऍक्च्युली निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो एकदम चुकीचा दिला आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी खेड्यागावातून शिवसेना ओपन केली व शहरापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात सेना पोहोचवली आणि ऍक्च्युली म्हणजे जन्मदाता बापाचं नाव सोडून दुसऱ्या बापाचं नाव लावणं हे एकदम चुकीचं आहे. ते मुख्यमंत्री असो या कोणीही असो, काय आज सर्व जनतेचा मनामनात विषय तोच आहे की बुवा हे जो झालंय जो निकाल दिलाय निवडणूक आयोगाने हा एकदम चुकीचा निकाल दिलाय. याच्यात सुप्रीम कोर्टाने पूर्ण सर्वसामान्य लोकांचा विचार करून जो निकाल व्यवस्थित द्यावा ही सर्वांची इच्छा आहे. धन्यवाद साहेब. आपल्याला काय वाटतं सर, का आज जो सत्ता संघर्ष बघतो आहोत सगळं राज्याचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे, दुसरीकडे सामान्य नागरिक असतील शेतकरी असतील त्यांच्याकडे बघितलं जात नाही, काय वाटतं तुम्हाला? सरकार त्यांच्या सत्ता संघर्षाच्या नादात चालू आहे इकडे तिकडे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणी बघत नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही व्यवस्थित आणि भावाची पूर्ण चढ उतार होत आहे. एकंदरीत सगळे भाव असे व्यवस्थित रित्या केले गेले पाहिजे. कांद्याचे भाव झाले, कापसाचे भाव झाले, सगळ्या याच्यामध्ये चढाओढ चालू आहे. तर एक काहीतरी फिक्स भाव ठेवला गेला पाहिजे आणि शहरी भागात काही ठिकाणी मुंबईला सीएनजीचा भाव वेगळा आहे, नाशिकलाच वेगळा आहे, पुण्याला वेगळा आहे, म्हणजे प्रत्येक शहरात अशा वेगवेगळ्या प्रकारचा भाव आहे. तरी तो सर्व शहरांमध्ये एकंदरीत एक सारखा भाव असायला हवा आहे आणि सगळीकडे ऑनलाईन झाल्यामुळे तर ऑनलाईनचा एकच भाव पाहिजे आहे. पण ऑनलाईन आणि दुसऱ्या वाहतूकदारांचा सगळा एकत्रित भाव ठेवला आहे तर हे चुकीचं आहे. त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही आहे तर सरकारने महागाईकडे लक्ष घालावं असं आमची इच्छा आहे. म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे का सत्ता संघर्ष पण तुम्ही करा परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याकडे सरकारचं लक्ष गेलं पाहिजे. सरकारने सगळ्या पब्लिककडे लक्ष द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे, शहरी भागाकडे गोरगरिबांवर सगळ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे एकंदरीत आणि मग सत्ता संघर्ष त्यांनी करावा. धन्यवाद साहेब. आता एकंदरीत आपण बघितलं तर आपण आंबड सातपूरच्या विविध भागांमध्ये जाऊन ह्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचं काम करणार आहोत आणि प्रबंधभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आणि सरकारपर्यंत जनतेच्या मनातलं काय आहे काय वाटतं आपल्याला? या सत्ता संघर्षामुळे जनतेचे जे काही आता सध्या अनाथ हाल होत आहेत हे होतं कामा नये आणि सरकार हे स्थिर चाललं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे.
एकीकडे जे मुख्यमंत्री आहेत ते रिक्षा चालून मुख्यमंत्री झालं असं बोललं जात आहे आणि त्यांच्या हातात आज शिवसेना गेली नाव गेलं किंवा मग पक्ष चिन्ह गेलं त्यांच्या हातात कमांड गेली त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? अगदी बरोबर आहे, ते रिक्षा चालकच होते आणि ते आता काही काळापासून शिवसैनिक होते पूर्वीपासून आणि त्यांनी प्रगती करून आता ते मुख्यमंत्री झालेत हे अगदी सत्य आहे। या सत्ता संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं साहेब, काय सांगाल? या सत्ता संघर्षाबद्दल शिवसेनेमध्ये खूप मोठी फुटपण पडली होती, याच्या पुढे पण अगोदर पडलेली होती। जेव्हा छगन भुजबळ साहेब निघाले त्यांनी कधी असे आमदार फोडले नाही, त्यानंतर नारायण राणे साहेब निघाले त्यांनी अशी कधी केली नाही, पर घरातला माणूस नाही राज साहेब ठाकरे निघाले त्यांनी अशी कधी हे केली नाही, पण यांनी खूप मोठी गद्दारी केली सेनेशी। कारण तळागाळातल्या माणसाच्या मनामनात शिवसेना आहे आणि या लोकांनी खूप मोठी गद्दारी केलेली आहे। पण ठीक आहे, आता जे झालं ते पण आता कमीत कमी जो निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो बेकायदेशीर दिलेला आहे, म्हणजे त्याच्यात लोकांचं मन समाधान नाही। पण आता सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल त्याच्यावर कमीत कमी म्हणजे सामान्य माणसाचं मनातलं तरी जाणून निकाल द्यायला पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे। ह्याच्या पुढे जे सत्ता व्यवस्थित चालायला पाहिजे हीच अपेक्षा आहे। आपण काय सांगाल? खरं तर शिवसेना खूप पॉवरफुल पक्ष आहे आणि कधीच त्याच्या अगोदर मी माझं बी म्हणणं तेच आहे की याच्या अगोदर कधीच असं घडलेलं नाहीये। भुजबळ साहेब होते खूप असे दिग्गज नेते काही असे या पक्षातनं गेले, पण त्यांनी अशी गद्दारी कधीच केली नाही शिवसेनेसोबत। आणि जरी एकनाथ शिंदे साहेब जरी होते आम्ही म्हणत नाही का त्यांनी काम केलेलं असेल किंवा एक शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलेलं नसेल, परंतु त्यांनी अत्यंत या गोष्टी खूप चुकीच्या केलेल्या आहे। हे आमच्या आम जनतेला आम्हाला अजिबातही पटलेलं नाहीये आणि आम जनता यांना या गोष्टीमध्ये खरोखर धडा शिकवलंच असं काही नाही। आज खरोखर खूप लोक हिंदुत्ववादी आहे, कट्टर शिवसैनिक आहे, पण आज तिसरं वर्ष लागलेलं आहे यांना, यांच्या सत्तेमध्येच यांचे दिवस चाललेले राहिले 2 वर्ष। यांनी आतापर्यंत जनतेचे काम सोडू नये, यांच्यामध्येच यांचं साटलोट निर्माण झालेलं आहे, हेच मला म्हणायचंय। आज या सत्ता संघर्षाचा रिपोर्ट करता करता आपण पोहोचलो आहोत आंबेड परिसरातील संजीव नगर या भागामध्ये आणि या ठिकाणी आपण बघतो आहोत रिक्षा चालक या ठिकाणी आहेत। सर्वसामान्य नागरिक आणि रिक्षा चालक त्यांना या सत्ता संघर्षाबद्दल काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। साहेब आपलं नाव सांगा। मी राजू पटेकर। काय वाटतं तुम्हाला, सत्ता संघर्ष आटळ झालेला आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे, काय सांगाल? खरं पाहिलं तर शिवसेना ही बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची तळागाळापासून त्यांनी जी सुरुवातीपासून केलेलं आहे तर ते खरे हक्कदार आहेत। सुप्रीम कोर्टाने याचा विचार करायला पाहिजे। आणि राहिला विषय आताचे जे सत्ताधारी आहेत तर यांनी आमच्या गोरगरीब रिक्षावाले म्हणा किंवा शेतकरी असेल कोण गोरगरीब यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। शेतकऱ्यांचे विशेष करून खूप हाल आहेत विदर्भा साईडला, विदर्भामध्ये जालना परभणी या साईडला जर गेले तर तिकडचे शेतकरी खूप हातबल आहे आणि त्यांचा विचार करायला पाहिजे। आणि उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना आहे असं आम्हाला वाटतं आणि राहायलाही पाहिजे सुप्रीम कोर्टाने असा विचार करायला पाहिजे। धन्यवाद। साहेब खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर जे आता सध्या मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब हे रिक्षा चालकाचे एक शिवसैनिक आणि शिवसैनिक पासून मुख्यमंत्री झालेले आहेत, त्याकडे आपण कसं बघता? झाले त्या हिशोबाने त्यांनी काम करायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। रिक्षा चालक होते तर त्यांचा विचार करायला पाहिजे, गोरगरीब लोकांचा शेतकऱ्यांचा त्यांचा विचार करायला पाहिजे त्यांनी। निश्चितच आपण सामान्य नागरिक झाले, ज्येष्ठ नागरिक झाले, रिक्षा चालक झाले यांच्या सर्वांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतलेल्या आहेत। एकंदरीत बघता सर्वसामान्यांचं हेच म्हणणं आहे का सत्ता संघर्ष जरी चालला असेल परंतु सामान्य जनतेकडे शासनाचं लक्ष पाहिजे, शेतकऱ्यांकडे लक्ष पाहिजे। आणि एका एका साईडला बघितलं तर अशाही प्रतिक्रिया येत आहेत का ज्या बाळासाहेबांनी आपल्या मजबूतीने शिवसेना ही वाढवली म्हणून ती ठाकरे घराण्याकडेच अबाधित राहावं असं पण बोललं जात आहे। येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल निवडणूक आयोगाच्या निकाला अनुसरून राहणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल नाशिक।